या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर। चला मंगेश लगेच चालू करायचा सामना आपण, तीन ओवरचे सामने आहेत याची नोंद असू द्या। यानंतर होणारा सामना सुद्धा तीनच ओवरचा असेल याची नोंद असू द्या, किंवा ओवर कमी केल्या जातील आयोजकांचे निर्णय आहेत। या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र चांगला उडवला जातोय, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव। थोडं फास्टली खेळायचा दोन्ही संघांना सूचना आहेत। हाई चेंडू इथे मात्र चांगला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक चुकीचं केलं जात आहे, सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे। पिबनचं षटक आहे, मोठे फटके मारणं खूप गरजेचं आहे गोरेगाव संघासाठी। या बेडीसगाव संघाच्या अगेन्स्ट मी म्हणेन कमीत कमी 35 ते 40 धावा बनवणं खूप गरजेचं आहे तीन ओव्हर मागे। हा फटका चांगला आहे, पुन्हा एकदा फ्रंट फुट आलाय, जागा बनवली, क्रॉस द लाईन फटका खेळला जातोय, त्या ठिकाणी चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू होईल फरार, चौकार येतोय बॅट्समन सूरजच्या बॅटमन। चौकार आलाय, अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे। हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, एकच धाव असेल, एका धावापेक्षा काही जास्त नसेल। स्ट्राइक रोटेट केली जाते, सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहतात, आपला विचार केला तर 7 या अंकावर पोहोचत असताना पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर सिंगल। हा चेंडू बॅटची एज तर होती परंतु थोडासा डीप होत होता हा हा चेंडू, या ठिकाणी आपण पाहतो डॉट चेंडूची सांगता। दरम्यान या संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय दमट वातावरणामध्ये माननीय श्री सुनीलजी तरवडा या साहेबांचं आगमन झालं गेलं, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मी सर्ष स्वागत करतो। हाही फटका इथे मात्र यॉर्क लेनचा, हा चेंडू फेकला जातो, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव, ओवर समाप्त। आपल्याकावर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 9-8 धावा, एक ओवर समाप्त। नंतर थोडं फास्ट त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा पार पाडली गेली, जय वाघोबा बेडीसगावची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेला मात्र भटबळ संघ चॅम्पियन झाला होता। त्या ठिकाणी एक चेंडू एक धाव संख्येची गरज असताना करवले संघाच्या अगेन्स्ट मात्र झेल उडाला होता, एसटी रक्षक लगभग स्लीप कव्हर आणि थर्ड स्लीप कव्हरचे शतरक्षक तीनही एकत्र आले, झेल जमिनीला दाद झाला आणि सामना मात्र जिंकला होता। त्या ठिकाणी बडबड संघाने सेमीफायनल फायनलचे सामने कसे व्हावे ते मात्र चांगलं त्या ठिकाणी पाहायला भेटलं। गोलंदाज राहुल आपण पाहतोय कॅमेरामॅन इनकडनं, कुड सावरेवाडी इनकडनं गोलंदाज करत असताना राईट आर्म राऊंड विकेट, हा चेंडू पहिला या ठिकाणी फुलवाल्यांचा चेंडू होता, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चुकीचं शतरक्षक आपण पाहतोय, त्याचं रूपांतर दोन दावेमध्ये करत असताना टीम आपण पाहतोय या ठिकाणी। दोन धाबा आल्या, दोन धावाच्या मदतीने धाबलं पुढे सरकेल, धाबलं कापड धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 10 या अंकावर। हा चेंडू इथे मात्र खराब आहे, पंच ऋणात उघडा सांगत असताना
हा फटका चांगला आहे। ओरपी चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चेंडूला फेकून दिला जात आहे काव कॉर्नर रिजनच्या ढोक्यावरन विकेट मॅक्सिमम षटकार। थैंक यू। मोठा फटका आला या ठिकाणी संभाजीच्या बॅट मधन आपण पाहायला गेलं तर आई चेंडू प्रतिउत्तर इटक जेव्हा पत्थर से देत असताना दांडी गुल केली जाते संभाजी बॅक टू पॅव्हिलियन। चांगली गोलंदाजी या ठिकाणी मी म्हणेन कारण षटकारानंतर लगेचच प्रतिउत्तर दिलं जात आहे। हा फटका पुन्हा एकदा फसला जातोय गॅपमध्ये चेंडूला फेकून दिले त्या ठिकाणी मंगेश आहे अप्रतिम या ठिकाणी शतरक्षण करत असताना एक धाव कम्प्लीट दोन धाव सुद्धा कम्प्लीट आपल्या संघासाठी लगभग दोन धावा अडवल्या जात आहेत। काय चौकार नाही आम्ही सुद्धा बघतो इथून मित्रांनो चला सामना चालू करा बेडीसगाव संघ फटकेबाजी चालू आहे या ठिकाणी हवेच्या ईडने हवेचा फायदा उचलला जातोय। हा चेंडू इथे मात्र चांगला आहे आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग केला जातोय चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे आणि चांगली गोलंदाजी केली सुद्धा जाते इकॉनॉमिकल षटक फेकलं जातं या ठिकाणी पहिल्या चेंडूवर दोन धावा त्यानंतर वाईट त्यानंतर षटका त्यानंतर विकेट त्यानंतर दोन धावा त्यानंतर एक डॉट चेंडूचे सांगता चांगले शत्रक्षण मंगेशच्या माध्यमातून पाहायला भेटलं या ठिकाणी आपल्या संघासाठी दोन धावा लगभग अडवल्या गेल्या या ठिकाणी लगभग चौकार होता परंतु त्या चौकाराला अडवलं गेलं। हा चेंडू इथे मात्र खराब आहे राहुलचा पंच सांगत असताना राईट ऑफ राऊंड ओव्हर गेला जातोय गोलंदाजी करत असताना राहुलच्या माध्यमातून अद्याप या ओव्हरमध्ये दुसरा चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपात फेकी गेली जाते आणि या वीस धावा तबलकावर लागल्या गेल्यात वयाच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे। हा चेंडू लॉलीपॉप चेंडू होता मी म्हणेन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही या स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्राच्या मधनं येतोय हा कार्पेटच्या माध्यमातून चौकार ठीक आहे।
दोन ओवर समाप्तीनंतर धावपळीचा संख्या आपण पाहते 12.00 च्या सरासरीने 24 धावा लागले गेलेत या ठिकाणी। हा चेंडू इथे मात्र खराब आहे, लाइन खराब आपण पाहतोय। गोलंदाज संजू या गोलंदाजाचा हा चेंडू इथे मात्र खराब आहे। सलामीची जोडीचा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सूरजला अध्यापी थांबून ठेवलाय। हा चेंडू इथे मात्र चांगला आहे। सूरजच्या बॅटमधून आतापर्यंत विचार केला तर फक्त आणि फक्त एक चौकार आपण पाहिलाय, त्या व्यतिरिक्त काही पाहिलं नाही। संभाजीने चांगली फलंदाजी केली होती। हा फटका फसला या ठिकाणी, शतरक्षक आहे, त्या फटक्यासाठी झेल केला जाईल, फलंदाज होईल बाद। सूरज बॅक टू पवेलियन। तीन वाजून 45 मिनिट झाले गेलेत, पंच लक्ष असू द्या, लवकरात लवकर सामने आपल्याला उरकायचे आहेत। या ठिकाणी पुन्हा एकदा येथे मात्र नो घोषित केला या चेंडूला। चेंडू सुद्धा नो आहे या ठिकाणी। फ्रीचा हा चेंडू असेल, 26 धावा धावपळीवर लागले जात आहेत या 9 स्वरूपात। हा चेंडू फ्रीचा होता त्या ठिकाणी, मात्र डॉट चेंडूचे सांगता चांगला ओव्हर हाताळला जात आहे। पहिला चेंडू वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर नो, आणि आहे तो इथून मात्र डॉट चेंडूचे सांगता। अजूनही काही चेंडू शिल्लक असतील। हा चेंडू इथे मात्र वाईट आहे। सत्तावीस जाबा धावपळीवर, अजून काहीसे चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधील। राहुलने काहीतरी कानमंत्र दिला या ठिकाणी। हा ही चेंडू चांगला आहे, हा ही चेंडू चांगला आहे। उकला का वाईट मागा तवर नका नागो तुम्ही। अजूनही काही चेंडू शिल्लक असतील। हा पटका चांगला आहे, त्या पटक्यासाठी शतरक्षक सजावला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे राहुल। एकदा कंप्लीट केली चुकीचं शतरक्षण मी म्हणेन, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना। 29 धावा धावपळीवर, अजून एक बॉल शिल्लक असेल पंच। एकोणतीस धावा धावपळीवर लागल्या जात आहेत।
हाही चेंडू चांगला आहे या ठिकाणी येणारे 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी। तोपर्यंत ऐकूया आमच्या लाडक्या डीजे मास्टरच्या माध्यमातून एकादी चांगली धून। आपण पाहतोय बजरंग येतोय गोलंदाजी मार्गावर पहिला गोलंदाज पहिला चेंडू क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता टॉट चेंडूची सांगता आली गेल्या या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र हलक्या शतरण टॅप केला जातोय रनआउटची अपिली मात्र त्या ठिकाणी पाहिली गेली परंतु दुसराही चेंडू या ठिकाणी डॉट येतोय तीस धावा बनवायच्या आहेत प्रति ओव्हर म्हणजे 10 धावा बनवणं खूप गरजेचं आहे इथून मात्र जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढे मात्र दबावामध्ये
फलंदाजी केली जाईल राहुल या गोल फलंदाजाच्या माध्यमातून. हाई चेंडू जोरदार अपील या साइड इज आउट फलंदाज होईल या ठिकाणी बाद. चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले जात आहेत बॅट्समन राहुलला. आता मात्र अजय येतोय मैदानात. हा फटका चांगला आहे गॅप मध्ये फेकून दिला त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाही. वन बाउन्स ओव्हर द रोप रन्स मिळतील परिपक्व चार धावा ठीक आहे. फटका आपण पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू होता. विचार केला तर तीन धावा सूरजच्या माध्यमातून चुकीचं क्षेत्ररक्षण मी म्हणेन ओर समाप्त. लगभग चौकार होता या ठिकाणी परंतु आपण ती प्रत्येकी ग्राउंडवर बघितलं गेलं तर हिरवी घास असते. या ठिकाणी काहीतरी कुडसावरीवाल संघाने कलर मारलाय की काय पिवळी घास पिवळं गवत लावलंय कुडसावडीवाले संघाने. या ठिकाणी आपण पाहतोय 2024 चं काहीतरी आगळी वेगळी सोच. 14 धाबा तबलिकावर 30 धाबांचा पाठलाग करत असताना येणारे 12 चेंडू आणि लगभग 16 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम बेडीज गाव या संघाला. अजयच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी एक चौकार एक षटकार आणि हा ही चेंडू इथे मात्र चांगला आहे. अप्रतिम गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून आत्ता कुठेतरी कम बॅक केलं जात आहे. धावपलिकावर धावसंख्या आपण पाहतोय तर पहिले विचार केला तर 14 धावा एक वाईडची धाव आणि वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळ केला जातो या ठिकाणी अजयच्या माध्यमातून. एका तिकीला लढवला जातोय एखादी लढाई लढली जाते या ठिकाणी या
बेडीसगाव संघाच्या माध्यमातून हा चेंडू इथे मात्र फटका खेळायचा होता कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज आणि शतरक्षकाला फर्स्ट स्लिपला बीट करून चेंडू थांबणार नाही आहे. जातोय चेंडू या ठिकाणी चौखराच्या दिशेने आणि या चौखराच्या मदतीने आपल्याला काय धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 18 या धावसंख्येवर येत असताना तर उर्वरित समीकरण आपण पाहतोय 12 धावसंख्या बनवणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर 10 चेंडू आणि 12 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा फटका फसलाय त्या ठिकाणी बजरंग आहे. चुकी केली जाते बजरंगच्या माध्यमातून आणि 2 धावा अजयच्या बॅटमधनं वैयक्तिक खेळ केला जातोय. 20 या धावसंख्येवर 19 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळ केला जातोय. वीस धावा अजूनही 10 धावसंख्येची गरज असेल. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक ऑल मध्ये लेग स्टिंगला सोडत असताना हा चेंडू सांगतायत पंच गुरुनाथ उघडा. कुठेतरी हा चेंडू इथे मात्र लेग स्टिंगला सोडतोय. 1-1 धाव असेल आणि एका धावेच्या मदतीने धापल पुढे सरकेल. धापल गावात धावसंख्या आपण पाहतोय 21. बराच काळ नॉन स्ट्राईक गिनला होता गणपत. आता मात्र कुठेतरी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. एक धाव कम्प्लीट केले जायला साधारण टॅप केले जाते. गणपतला चांगलं टाऊक आहे. शांत आणि संयमी क्रिकेट जरी खेळलं इथून तरी आपण सामना जिंकू शकतो. एक आंबेवाडी संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. बेडीसगाव विभागातील हा संघ असेल आणि इथून मात्र जो संघ जिंकेल तो बेडीसगाव याच विभागातील एका नामवंत संघापुढे आंबेवाडी संघापुढे खेळ केला जाईल. कोण असेल गोरेगाव की बेडीसगाव. हाही फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी शतरक्षक आहे आणि फर्स्ट ऍक्शनला चेंडू उचलला जाते. व्हॉट अ शतरक्षण. शतरक्षणामध्ये 100% एफर्ट दाखवत असताना टीम आपण पाहतोय गोरेगाव या संघाला. एक धाव येते एका धावीच्या मदतीने दाबल कर धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला 23 धावा ऑन स्कोरबोर्ड. टीम येणारे 6 चेंडू आणि 7 धावा. सहा चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम जय वाघोबा बेडीसगाव या संघाला. चला गोरेगाव संघ मित्रांनो आपण 6 चेंडू 7 धावा. चला गोरेगाव गोरेगाव संघ आपण लवकरात लवकर शतरक्षण सजवायचं आहे मित्रांनो. या 7 धावा डिपेंड केल्या जातील का चेस केल्या जातील आपण पाहूयात या मॅच मध्ये. तर आंबेवाडी संघाचा कर्णधार लगेच आमच्याशी जॉईन व्हायचं. 7 धावा अद्याप गरज आहे 7 धावसंख्येची. या ठिकाणी आपण पाहतोय टीम जय वाघोबा बेडीसगाव या संघाला. येणारे 6 चेंडू 7 धावा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळ खेळायचा होता. या ठिकाणी अजयचा फटका फसला जातोय. आता उर्वरित समीकरण आपण पाहतो. या ठिकाणी 5 चेंडू आणि 7 धावा. पाच चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. हा फटका पुन्हा एकदा इथे मात्र फसला जातोय. झेल होईल का इथे मात्र चुकीचं क्षेत्रक्षण मी पाहतोय. एक धाव कम्प्लीट केली दुसरी धाव आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. एक धाव दुसरी धाव घेत असताना इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. आता समीकरण आपण पाहतो. या ठिकाणी होत असताना 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम बेडीसगाव या संघाला.
रिव्ह्यू नाही आहे मित्रांनो, फक्त हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू असेल. चार चेंडू आणि पाच धावा. हाई चेंडू इथे मात्र खराब आहे. चार चेंडू आणि चार धावा. दडपणामध्ये गोलंदाजी केली जाते. पहिले दोन चेंडू चांगली फेकी गेली. आई चेंडू इथे मात्र झेल केला जाईल का. झेल खूप महत्वाचा होता. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धावा असेल. आता उर्वरित समीकरण आहे तीन चेंडू आणि तीन धावा. तीन चेंडू आणि तीन धावा बनवणं खूप गरजेचं आहे. येणारे दोन चेंडू आपल्याला सांगून जातील. आई चेंडू हलक्या शताने टॅप केले जात आहे. त्या ठिकाणी गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. एकदा कंप्लीट केले जाते आणि फुटबॉल स्टाईलने फेकून दिलं जात आहे. येतोय मात्र नशिबाचा चौकार आणि चौकाराच्या मदतीने सामना फिनिश केला जातोय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट यायचं आहे बॅट्समन अजय. यो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब